आणि या सगळ्या छापेमारीवरती हसन मुश्रीफ बोलतात, आपण थेट जाऊयात. मोठा तोटा आला म्हणून ही कंपनी ही कारखाना सोडून गेली. आता ही कंपनी तो कारखाना चालवत नाही. तिथं सध्या संचालक मंडळ निवडून आलेलं आहे आणि तिथं आता संचालक मंडळ काम करत आहे. ग्राम विकास विभागानं त्याचा आरोप काय, ग्राम विकास विभागानं एक जीएसटीचं टेंडर काढलं होतं आणि त्याबद्दल मी तुम्हाला खुलासा केला होता की याचा एक पैशाचाही व्यवहार झालेला नाही. त्यांनी तक्रार करण्यापूर्वी 2 महिने आधी आपण हे टेंडर रद्द केलेलं होतं. जावायाचे आणि त्या कंपनीचा काही संबंध नाही. आता त्यांनी काल तक्रार दिलेली आहे, खातं त्यांच्याकडे आहे, त्यानंतर शासन त्यांचं आहे. त्यांनी जावायाचा काही संबंध नसताना जे आरोप करतायत ते योग्य नाहीत. त्याशिवाय इन्कम टॅक्स विभागानं बेनामीची कारवाई सुरू केली होती, त्याला सुद्धा वरिष्ठ न्यायालयानं स्थगिती दिलेली आहे. म्हणजे आरोशीनं या शेल कंपनीच्या विरुद्ध आरोशीनं खटला दाखल केला होता, त्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. बेनामीची कारवाई सुरू झालेली होती ती त्याला म्हणजे नुसती स्थगिती नाही, त्याला निकालच लावलेला आहे. म्हणजे आता कशाच्या बद्दल आता ईडी छापे घालते आणि काय करते याची मला काही कल्पना नाही. आता संध्याकाळपर्यंत त्यांची जी छाप्याची पूर्ण झाल्यानंतर कळेल आणि त्यानंतर नवीन त्यांचं काय जर असेल तर याचं मी तुम्हाला संबंध दिलेला आहे. फक्त 4 वर्षापूर्वी इन्कम टॅक्सची धाड झाली, 1.5-2 वर्षापूर्वी यांनी तक्रार केली. वास्तविक आता 7 महिने झाले, कशासाठी हे सगळं केलं जात आहे याचा काही मला अंदाज नाही. परंतु याच्यामध्ये कुटुंबियांना नाहक त्रास होतो. आता मुलीच्या घरात गेले, मुलीचे सासू होते आमच्या, त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न ही मंडळी करतायत. घरात सुना आहेत, लहान नातवंड आहेत आणि मग भयभीत वातावरण करायचं, पोलीस सगळे न्यायचे आणि यामुळं माझं मत काय कारवाई करायची ना, काय समन्स काढा बोलवा आम्हाला. परंतु एखाद्या फॅमिलीला तक्रार हे करणं, त्रास देणं, मुलाबाळांना छोट्या छोट्या मुलांना त्रास देणं हे काही गोष्ट योग्य नाही. आणि मला वाटतं राजकारणासाठी अशा रीतीनं कारण करायचं असतं तर 4 वर्षापूर्वी झाली असती ना कारवाई, 1.5-2 वर्षापूर्वी तक्रार झाली असती ना. आता सत्ता आल्यानंतर सुद्धा हे थांबत नाही याचं मला आश्चर्य वाटतंय. मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून, मनी लॉन्ड्रिंगचे आरोप आपल्यावर आहे, मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून या कारखान्यात पैसे गुंतवणूक केला असंही मी आता याचा खुलासा केला ना तुम्हाला. 58 कोटींचा मी खुलासा केला ना. ग्राम विकास खात्याला ब्रिक्स कंपनीने कामं दिली होती, तुमच्याच कारखान्यात भलेही ती कामं रद्द केली गेली तर ती कामं नाही ना, कामं नाही हे शिवराज ग्राम विकास विभागात कंपनीला दिलं, त्या कंपनीचा संबंध आहे ना माझा काय. जी निविदा काढून देण्यात आली टेंडर आपण रद्द केले, एक पैशाचा व्यवहार झाला नाही ना. त्याच्यावर जे आरोप केले गेले होते की निविदा काढतानाच मुळात काही त्रुटी काढल्या गेल्या होत्या, त्या चुका दुरुस्त झाल्या. तर आपण व्यवहारही नाही पैशाचा, आज तर खातं त्यांच्याकडे आहे, आज तर सरकार त्यांचं आहे, चौकशी करावी ना त्यांनी. आता दुसरीकडे किरीट सोमय्या किंवा भाजपाचे नेते असे आरोप करतात की बरोबर मुश्रीफ हे मुस्लिम असल्याचा राष्ट्रवादी आता दावा करत सहानुभूती मिळवू पाहतो. नाही, मीच आज म्हटलं ते की ते काय म्हणाले, नवाब मलिक आता गेले, आता मुश्रीफांच्यावर कारवाई होणार, अस्लम शेखवर करणार. मग मी म्हटलं बा विशिष्ट असं काही टार्गेट ठरवलं की काय, असं मीच बोललो मग. भाजप समरजित सिंग घाटगे यांचा सुद्धा या सगळ्यामध्ये या प्रक्रियेमध्ये समावेश होता, तुमच्या समर्थकांनी तुमच्या कागदच्या घराबाहेर नाही. आमचे कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष आमचे एक आहेत कागदचे, त्यांना त्यांचे कार्यकर्ते कोणतरी आहेत दीपक मगर म्हणून, यांनी त्यांना सांगितलं होतं 4 दिवसापूर्वी की आमचे नेते असे जे दिल्लीला जाऊन आले, किरीट सोमय्यांना भेटले, त्यांनी ईडीकडे तक्रार केली 4-5 दिवसात की हे छापे पडणार आहेत. 4 वर्षापूर्वी इन्कम टॅक्सने कारवाई केली होती, त्यानंतर छापेमारीनंतर मोठी काही प्रोसेस झाली नाही, मात्र किरीट सोमय्या अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतात आणि त्यानंतर तुमच्या घरावरती आज वेळ पडतो. आता हे बघा, तुम्ही समजलं पाहिजे ना, 4 वर्षापूर्वी माझ्यावर इन्कम टॅक्सचा छापा पडला, 1.5-2 वर्षापूर्वी त्यांनी तक्रार केली, कारवाई काहीच नाही. आता कशासाठी होतं हे मला काही कळत नाही. आता ते संध्याकाळी छापे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कळेल, त्याला पुन्हा आपण बोलू. मला माझ्या मुलांना आणि कारखान्यांना इन्कम टॅक्स आणि आरओसी शिवाय कुणीही बोलावलेलं नाही.
नाही हेतू काय मला माहिती नाही. मला नाही कधीच बोलावलं कुणी. माझ्या मुलानं बोलावलं, मला नाही बोलावलं. म्हणजे आपण बोला ना की 4 साल पहिले इन्कम टॅक्स का रेड हमारे सभी जो आज लोगों पर हुए वही हुई थी और उसमें से कुछ नहीं निकला था. आरओसी तरफ एक केस हुई थी, उसमें भी हाईकोर्ट ने उसे स्टे दिया और इनकम टैक्स ने बेनामी की प्रोसेस चालू की थी, उसी स्टे मिला. अब कौन सी कार्रवाई कर रहे हैं ये मुझे पता नहीं है, ये शाम तक पता चलेगा.